हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण बनवूया सगळ्यात हेल्दी टेस्टी आणि खूप सारे पौष्टिक असे डाळींपासून बनवलेले फुनके यालाच मुटके असं देखील म्हणतात खान्देशमध्ये होळीच्या दिवशी रात्री सगळ्यांच्या घरी कडी फुनक्याचा बेत असतो तर चला आज पुन्हा एकदा एक नवीन खानदेशी फूड बनवूया पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन खानदेशी मल्टिक्युझिन आणि ब्रेकफास्ट स्नॅक्स रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला कनेक्ट राहा तर मी इथे दोन वाटी हरभऱ्याची डाळ पाण्यात भिजत घातली आणि एक वाटी मुगाची डाळ या दोघं डाळी सेपरेट सेपरेटच भिजत घालायच्या आहे यांना थोडं सात ते आठ तास आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचं आहे सात ते आठ तासानंतर आपल्याला या डाळी मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या आहे तर त्यासाठी मी आता हे मुगाची डाळ जी भिजत घातली होती हरभऱ्याची डाळ यामध्ये घातली आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या तसेच एक इंच अद्रक यामध्ये आहे आणि आता या सगळ्याला बारीक दळून घेणार आहे तर अशा रीतीने मी या डाळींना आता मिक्सरमध्ये दळून घेतलं आहे दळताना थोडं देखील पाणी नका घालू नाहीतर ते पातळ होईल आता यामध्ये आपल्याला एक कांदा मोठा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर एक चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि भरपूर सारी कोथंबीर आपल्याला यामध्ये घालायची कोथंबीरला बारीक चिरून घ्या आणि यामध्ये टाकून घ्या त्यानुसार चवीनुसार मीठ तसंच धनिया पावडर एक चमचा आणि थोडशा ओवा हातावर चुरून घ्यायच्या आहेत आणि त्या यामध्ये घालायच्या आहेत आता या सगळ्या मिश्रणाला नीट व्यवस्थित एकमेकामध्ये मिक्स करून घ्या आता आपल्याला या फुनक्यांना वाफवून घ्यायची आहे स्टीम द्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला कढईमध्ये थोडंसं गरम पाणी करायला ठेवायचं आहे तुम्ही हे कुकरमध्ये देखील लावू शकता मी कढईमध्ये करते खाली मी एक स्टँड ठेवले आणि त्यावर ही मी स्टीमरची गाळणी मी यामध्ये ठेवली आहे आता या गाळणीला छान तेल लावून घ्यायचं आहे आणि एक एक अशा प्रकारे मुटके म्हणजेच फुलके आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर असे सगळे फुलके आपल्याला एक एक करत गाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतर यावर झाकण झाकून दहा मिनटं यांना वाफवू द्यायचे आहेत दहा मिनटानंतर आपण फुलके बघूया तोपर्यंत आपण बाजूला कढी बनवून घेऊया तर कळी बनवण्यासाठी मी भांड्यामध्ये दही घेतलं आहे तुमच्याकडे ताक असेल तुम्ही ताक घेऊ शकता माझ्याकडे दही होतं दही तर दहीला असं घोटून घ्यायचं आहे छानपणे त्यानंतर त्यामध्ये एक ते चमचा आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे आणि बेसनपीठ घालून रहीच्या साह्याने हे छान घोटून घ्यायचं आहे त्यानंतर या दहीच्या मिश्रणामध्ये दीड ग्लास पाणी घाला चवीनुसार मीठ टाका एक ते दीड चमचा हळद घाला आणि या दहीच्या मिश्रणाला कढीला आता आपल्याला गॅसवर उकळायला ठेवायची आता या कढीला आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे त्यासाठी मी एका भांड्यामध्ये तेल घेतलं आहे दोन चमचे गॅसवर ते ठेवलं आहे तापायला त्यामध्ये थोडीशी मेथी घातली मेथीदाना चार ते पाच लसणाच्या पाकड्या यामध्ये टाकल्या आहे कापून त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या कापून यामध्ये घालायच्या आहे तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका राई टाका चमचा भर आणि याला छान मिक्स करून घ्या तडका यायला लागला मिरची आणि लसूण छान तळले गेले की या गरम गरम तेलाच्या मिश्रणाला आपल्याला कढीमध्ये घालायचे आता कढीला पाच ते सात मिनटं उकळी येऊ द्या आणि वरून भरपूर सारी कोथंबीर चिरून घाला आणि अशा प्रकारे आता ही खानदेशी स्टाईल कढी पण तयार झाली आहे आता दहा मिनटानंतर गॅस बंद करून आपण फुनके पण बघून घ्यायचे तर आता मस्तपैकी फुणके पण छान वाफले गेले आहेत वाफेमध्ये छान शिजले आहेत तर आता त्यांना ताटात काढून घ्या आणि अशा प्रकारे हे आपले छानपैकी डाळींचे फुनके तयार झाले आहेत त्यासोबत मस्त आपण खांद्याशी कळी पण बनवली आहे कढी आणि फुणके याचं कॉम्बिनेशन एकदम बेस्ट असतं खायला एकदम चविष्ट लागतात तसेच हेल्दी देखील असतात माझे खूपच फेवरेट आहे मला खूप आवडतात कढी फुनके खायला होळीच्याच दिवशी नाही तर आपण इतर कुठल्याही दिवशी घरामध्ये काही भाजीपोळी खाण्याचा कंटाळा आला तर हे कढी फुनके बनवू शकतात टेस्टी देखील असतात हेल्दी देखील असतात आणि लहान मुलंपणे आवळीने खातात माझ्या ऐकेला तर खूपच आवडतात त्याने मी बनवलेले हे फुनके खाल्ल्यावर मला तो मम्मा यम्मी यम्मी झाले असं सांगतो आता हे कढी फुनके खायचे कसे तर या फुंडक्यांना डायरेक्ट तुम्ही कढीमध्ये बुडवून पण खाऊ शकता किंवा आमच्या खानदेशमध्ये यांना असं ताटामध्ये छान चुरून घेतात फुंडक्यांना त्यावर ते थोडंसं तेल घालतात आणि वरून कढी टाकून असं मिक्स करून खातात तर तुम्ही पण बनवून बघा हे कढी फुंडके एक दिवस करा कढी फुंडक्याचा बेत घरी आणि सगळ्यांना आवडीने खाऊ घाला आजची ही कढी फुंडक्याची रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये पण हिला शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि खात राहा बाय बाय